मी कैलास राऊत, मुख्य संयोजक आदिवासी गोंडवारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य। आमच्या मागण्या ह्याच आहे की येते मागच्या 5 फेब्रुवारीला जो महाराष्ट्र नागपूर रस्ता रोको झाला त्यावर महाराष्ट्र शासनाने KL वडणे समिती गठीत केली। त्या वडणे समितीचा अहवाल सकारात्मक देऊन 24 एप्रिल 1985 JR जो गोंडवारी कलमखाली याच्यामध्ये दुरुस्ती करावी, आमची खरी संस्कृती तिथं लिहून आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र द्यावे। कशा प्रकारचे आंदोलन आजचं आंदोलन शांततापूर्व आहे, परंतु पोलीस आणि शासनाने आमच्या लोकांना धमकावू नये, कारण का आमचे गोरगरीब जनता आहे, घाबरतात, त्याच्यामुळे आम्ही संयमाने वागत आहोत। आणि शासनाने आज ताबडतोब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नागपूर या नागपूर नगरीमध्ये आहे, त्यांनी या मोर्चाची आमच्या दखल घेऊन ताबडतोब 24 एप्रिल 1985 JR आमची जी खोटी माहिती दिली आहे त्यात दुरुस्ती करून आमची खरी माहिती टाकावी, अशी शासनाला मी नम्र विनंती करतो। आणि एवढे मोठे पोलीस आणि हे सर्व लावल्याचं त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अगोदरच आमचा धसका घेतलेला आहे।